जनावरांना चारा कुठलाच नाही पाहिजे की त्यामध्ये खायच नाही. एक तर दुधाच्या रेटची अशी परिस्थिती झाली. एकही अधिकारी हित आलेला नाही. खायला कसलं मुर्गा. बारामती तालुक्यामध्ये कुंडवडी सुपे या गावामध्ये आहोत आणि खूप मोठ्या प्रमाणात इथे पावसाने नुकसान झालंय. खरं म्हणजे एक प्रकारचा दुष्काळी भाग आहे. मागील वर्षी या ठिकाणी चारा छावण्या सुरू होत्या पण यावर्षी इतकं प्रचंड पाऊस या ठिकाणी पडलेला आहे की संपूर्ण पिकाचं नुकसान झालंय. सगळे शेती पूर्ण पाण्यात बुडलेली आहे आणि अगदी जनावरांकरता चारा देखील या ठिकाणी उरलेला नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. आता इथल्या गावकऱ्यांनी असं सांगितलं की अजून पाहण्याकरता कोणी आलेलं नाही आणि तसं बघितलं तर इथे पाण्यासारखं काहीच राहिलेलं नाही. कारण 100% सगळी शेती जी आहे ती पाण्याखाली असल्यामुळे 100% नुकसान हे या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तात्काळ जी काही मदत आहे आता हे पंचनामे वगैरे याच्या भानगडीत न पडता जी काही तात्काळ मदत करता येईल ती किमान तातडीची मदत ही या ठिकाणी मिळाली पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की गुरांना चारा हा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. तो देखील तात्काळ मिळाला पाहिजे या दृष्टीनं सरकारने कारवाई करावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. प्रयत्न करणार आहात या संदर्भात. केंद्र सरकारने पहिलेच जसा अतिवृष्टी झाली तशी अतिवृष्टी झाल्याबरोबर स्वतः देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी उद्धव ठाकरे साहेबांना फोन करून सांगितलं की जी काही आपल्याला मदत आवश्यक असेल ती केंद्र सरकार तुम्हाला करेल. त्यामुळे केंद्र सरकार तर मदत करणारच आहे, ते दरवेळेस करते, पण राज्य सरकारने आपली जबाबदारी झटकून टाकता कामा नये. पहिली जबाबदारी राज्य सरकारची आहे, ती राज्य सरकारने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. तात्काळ आर्थिक मदत, भरीव आर्थिक मदत ही राज्य सरकारने घोषित केली पाहिजे. केंद्र सरकार मदत करेलच पण प्राथमिक जबाबदारी राज्य सरकारची असते. आपल्या लक्षात असेल मागील वर्षी अशाच प्रकारची अतिवृष्टी झाल्यानंतर मी काजीवा मुख्यमंत्री होतो. 10,000 कोटी रुपयाचं पॅकेज हे मी राज्य सरकारच्या वतीनं घोषित केलं होतं आणि सांगितलं होतं की केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आम्ही राज्याच्या वतीनं ही मदत त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. आणि यापूर्वी जेव्हा अशा प्रकारची आपत्ती आली त्या त्यावेळी केंद्राची मदत ही केंद्राचं पथक येतं. ते पथक आल्यानंतर त्याच्यात आपल्याला त्या संदर्भातला आपला नुकसानीचा सगळा गोषवारा केंद्राला पाठवावा लागतो आणि मग ती मदत मिळते. ती मदत मिळतच असते पण तोपर्यंत वाट न पाहता राज्यांनी मदत करायची असते. त्यामुळे या सरकारमध्ये प्रत्येक गोष्ट केंद्रावर टाकायची आणि आपण मात्र नामानिराळ व्हायचं, आपलं जणू काही कामच नाही आहे अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे ती योग्य नाही आहे. राज्य सरकारची जबाबदारी राज्य सरकारला घ्यावीच लागेल, ती झटकून चालणार नाही. सोलापूरला सर मुख्यमंत्री जिकडे गेले होते तिकडे काही लोकांनी त्यांच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकला म्हणून ते गाव वगळून त्यांना जावं लागलं. राज्य सरकार स्थानिकांपर्यंत गावापर्यंत पोहोचत नाही. मला जी माहिती आहे ती अशी आहे की पहिल्यांदा त्यांनी कळवलं होतं की गावामध्ये येणार आणि त्याच्यानंतर मग तिथल्या प्रशासनाने सांगितलं की आता गावात येणार नाही, तुम्ही एका ठिकाणी येऊन त्यांना भेटा. तर त्याचा एक रोष गावकऱ्यांमध्ये होता की तुम्ही जर दौऱ्यावर आलात आणि तुम्ही जर आधी कळवलं आहे की बाबा गावामध्ये येणार तर गावात काय येत नाही. पण मला असं वाटतं की ठीक आहे, ती जी काही परिस्थिती असेल ह्या सगळ्या परिस्थितीत महत्त्वाचं काही असेल तर भरीव मदत मिळणं हे महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ ती मदत घोषित करावी अशी आमची मागणी आहे. हे खरं असलं तरीही आपल्याला कल्पना असेल मागच्या वेळी 5 दिवसात आम्ही पंचनामे कंप्लीट केले होते. दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही हे सांगितलं होतं की जिथे पंचनामे होऊ शकलेले नाहीत त्या ठिकाणी साधा मोबाईलवर फोटो काढला तरी तो पंचनामा म्हणून आम्ही ग्राह्य धरू अशा प्रकारचाही आदेश आपण मागच्या वेळी दिला होता. कारण एवढ्या कमी वेळात अनेक ठिकाणी समजा प्रशासन नाही पोहोचू शकलं तर अशा परिस्थितीमध्ये शेवटी आपल्याला एक पुरावाच लागतो की नुकसान झालेलं आहे. आणि आता तर जिथे पंचनामे होत आहेत त्या ठिकाणी लक्षात येत आहे की 100% नुकसान आहे. आपल्याला पंचनाम्याची आवश्यकता केव्हा पडते? नुकसान जर कमी असेल, काही भागात असेल, एखाद्या पोर्शनमध्ये असेल,
तर आपल्याला पंचनाम्याची विशेष आवश्यकता पडते. पण आता तर इथे सरसकट पूर्णपणे गेलेलं आपल्याला दिसतंय. पंचनामे समजा कमी होत असतील तर मोबाईलवर फोटो काढून ते अपलोड करून घेतले पाहिजेत, ते त्या ठिकाणी पुरावा म्हणून ग्राह्य धरले पाहिजेत, जेणेकरून तात्काळ ही व्यवस्था पूर्ण झाली पाहिजे. आता मला सांगा, इकडे मात्र आपण हे सांगतो की बाबा ते पंचनामे झाले पाहिजे, सिस्टीमनुसार जावं लागेल. आणि दुसरीकडे पवारसाहेब स्वतः कृषी मंत्री होते, सगळ्यांना पद्धत माहिती आहे की केंद्र सरकारची टीम येते, ती टीम आल्यानंतर आपल्या असेसमेंटचा रिपोर्ट राज्य सरकार त्या ठिकाणी केंद्र सरकारला पाठवतो आणि त्या रिपोर्टवर आधारित मग केंद्रीय गृहमंत्री, कृषी मंत्री आणि फायनान्स मिनिस्टर यांची कमिटी आहे, जी कमिटी त्याच्यावर निर्णय करते. आता ही सगळी परिस्थिती माहिती आहे, पण तरी देखील प्रत्येक गोष्ट केंद्रावर टोलवायची. आपलं मात्र सांगायचं की पद्धतीने गेलं पाहिजे, आणि तिथली पद्धत माहीत असताना हे जे केंद्र सरकारच्या गळ्यात अडकतो, मी 100% सांगतो केंद्र सरकार हे निश्चितपणे पूर्ण मदत करेल. कारण स्वतः पंतप्रधानांनी, आपण कोणी म्हटलं नव्हतं, पंतप्रधान मोदीजींनी स्वतः फोन केला आणि पंतप्रधान मोदीजींनी स्वतः फोन करून उद्धवजींना पूर्ण माहिती घेतली आणि सांगितलं आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तर काही बदल करावे लागतील, हे पुढची मदत मिळेल पीक विम्याच्या निकषात. फक्त केळीचा जो जे निकष आता या राज्य सरकारने बदललेले आहेत, त्यामुळे केळीला कुठलीही मदत मिळणार नाही. मी सातत्याने सांगतोय की केळीच्या संदर्भात जुने जे आमच्या काळातले निकष होते, ते निकष त्या ठिकाणी ठेवले पाहिजेत, कारण या निकषाने कुठली मदत मिळणार नाही. इतर मात्र निकषांचा जो विषय आहे, त्या संदर्भात आपण मागच्याही काळात 4,000-4,000 कोटी रुपये आपल्याला विम्यातनं मदत मिळालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात, आणि आता निकष बदलून यांना थोडी फायदा होणार आहे. आता तर निकष जर बदलायचे असतील तर याच्या पुढच्यांकरता ते बदलावे लागतील. आत्ता जे आहे त्यातनं तात्काळ जे काही त्यातले आपल्याला त्याचा एक मेमो रेस करावा लागतो, तो मेमो रेस करून ते पैसे कसे तात्काळ येतील याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. दीड महिन्याचा वेळ लागू शकतो. शेतकऱ्यांना सांगितले की तुम्ही तहसीलदार असतील किंवा जिल्हाधिकारी असतील, त्यांच्याकडे तुम्ही जास्त आक्रमक पण राहू नका, अधिकाऱ्यांना काम करू द्या. मात्र ज्या शेतकऱ्यांची नोंदी, त्या नोंदीच्या स्वरूपात सुद्धा त्यांना मदत करता येऊ शकते. खरं म्हणजे इतका वेळ लागण्याचं कारण नाहीये, हे ठीक आहे. जे ज्येष्ठ नेते असतात त्यांचं काम असतं की लोकांना संयम सांगणं, आणि लोकांनी संयमाने राहावं असं आमचं देखील मत आहे. परंतु आता लोकांची अपेक्षा आहे की तात्काळ काहीतरी मदत करा ना. नाही पूर्ण मदत तर एक मदतीचा हिस्सा तुम्ही तात्काळ करू शकता, तेवढी तरी मदत करा, जेणेकरून जी काही पुढची थोडीशी कामं आहेत ती करता येतील. कारण आता आमचा जो शेतकरी आहे, या शेतकऱ्याला काही ठिकाणी जमीन खरडून गेली आहे, तिथे खरडून गेलेल्या जमिनीचा थोडा विचार करावा लागेल, काही ठिकाणी शेत साफ करावं लागेल. कारण आता पर्याय तर रबीचं पीक हेच आहे, कारण सुदैवाने पाणी असल्यामुळे बऱ्याच भागामध्ये कदाचित रबीचं पीक घेता येईल, पण त्याच्या आधीची जी काही व्यवस्था आहे ती करावी लागेल, त्याला पैसा कुठून येणार. कोल्हापूर सांगली ज्यावेळी झालं त्यावेळेस पवार साहेब विरोधात होते, आता सत्तेत आहेत, पण दोन्ही वेळी वेगवेगळी भूमिका बघायला दिसते. आता ते केंद्राकडे बोट दाखवत आहेत, त्यावेळी राज्याकडे देखील ते बोट दाखवायचे, राज्याला मदत करायला पाहिजे. ते आता मी या संदर्भात बोलणार नाही, पण हे खरंच आहे की अशी सोयीस्कर राजकीय भूमिका ही कुठल्याच नेत्यांनी घेऊ नये. सगळ्यांना समजतं की मदत कोण देतं, मदत किती मिळते, कोणाकडनं मिळते, ॲडिशनल मदत करायचे अधिकार कोणाला आहेत, ही सगळी माहिती सगळ्यांना आहे. पण केवळ सगळं टोलवायचं अशी आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला ही टोलवा टोलवी नको आहे. तुम्ही काय करणार आहात हे स्पष्टपणे सांगा, ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी आहे. विचारत आहेत, अमित शहांनी नाराजी व्यक्त केली तरी अशा परिस्थितीत सुद्धा राज्यपाल. मला असं वाटतं की खरं म्हणजे आता राज्यपालांचं एखादा वाक्य आणि त्याच्यावर झालेला विवाद, ही काही वादाची वेळ आहे का? पहिल्यांदा शेतकऱ्याकडे लक्ष द्या. शेतकरी इतका गंभीर परिस्थितीमध्ये आहे, तुमच्या जे काही राज्यपालांसोबत मतभेद आहेत ते चालत राहतील ना, ते पुढे चालतील. याच्यापूर्वी झालाय, आम्ही देखील बघितलेलं आहे. यापूर्वी राज्यपाल एकाच पक्षाचं सरकार असताना आणि त्या ठिकाणी त्याच पक्षाच्या लोकांनी नियुक्त केलेले राज्यपाल असतानाही मतभेद झालेले आहेत. असं झालं नाही, असं नाही आहे. त्यामुळे आत्ता तो विषय नाही आहे, आत्ता शेतकऱ्याला काय मदत मिळणार हे महत्वाचं. मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, विरोधी पक्ष आक्रमक झालेले की मुख्यमंत्र्यांनी बांधावर जाऊन या ठिकाणी मदत करावी. शरद पवारांनी सांगितलेलं आहे की आम्ही मुख्यमंत्र्यांना सल्ला दिलाय, तुम्ही कार्यालयातून काम करा आणि आम्ही टीम मेंबर म्हणून आम्ही ग्राउंड लेवलवरती काम करू. उद्धव ठाकरेंना पण सांगितलं आहे की पवार साहेबांना आता या सरकारला डिफेंड करावं लागत आहे. या सरकारचं इतकं नाकर्तेपणा बाहेर येतो आहे आणि त्याच्यामुळे इतका असंतोष तयार झालेला आहे, त्यामुळे रोज या पवार या सरकारला डिफेंड करणं एवढंच काम पवार साहेबांकडे आहे. खरं म्हणजे तुम्ही बघा,
आपण जर लक्षात घेतलं तर या सरकारचे अनेक पालकमंत्री आमचा दौरा घोषित झाल्यानंतर आपल्या मतदारसंघात गेले, तोपर्यंत गेले नव्हते. आमचा दौरा घोषित झाला मग तात्काळ सगळ्यांची झोप उडाली आणि सगळे पटापट मुंबईहून आपापल्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी गेले. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जनतेला समजतात. बरोबर आहे.